विधान परिषदेचा आमदार करण्यासाठी 10 कोटींची मागणी करणाऱ्या तिघांच्या टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांची माणसं असल्याचं सांगत ठाण्यातील भाजप नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्याकडे 10 कोटींची मागणी केली. त्यानंतर मनोहर डुंबरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला असता मुख्यमंत्र्यांनी हा फसवणुकीचा प्रकार असल्याचं सांगितलं. त्यानंतर सापळा रचून या टोळीला अटक करण्यात आली. आरोपी जी आहे ती बी ए सेकंड इयर शिकलेली आहे आणि तिचा मदिना सायकल स्टोअर म्हणून सायकलचा व्यवसाय आहे आणि त्या ठिकाणी हा जो मयत आहे तो तिथे काम करत होता आणि त्या दरम्यानच त्यांचे प्रेमसंबंध जुळलेले आहेत. हा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी कासारवाडी पोलीस स्टेशनच्या ज्या टीम आहेत त्यांनी अवघ्या 3 ते 4 तासात हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि ही आरोपी जी आहे ते गुन्हा घडल्यानंतर विमानाने बंगलोरला परत गेलेली होती. तर आपल्या तपास पथकाने त्यांना 24 तासाच्या आत तिला ताब्यात घेतलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.